माझ्या पोराचं पहिले कल्याण करा म्हणतात, त्याला तिकीट द्या, बाकी काही झालं तरी चालेल, माझ्या पोराला तिकीट द्या, माझ्या बायकोला तिकीट द्या. हे का बरं चालतं? कारण लोक त्यांना मतं देतात म्हणून. ज्या दिवशी लोक ठरवतील की हे जे वारसा हक्काने आलेल्या यांना आम्ही मतदान करणार नाही, त्या दिवशी एका मिनिटात सरळ झाल्याशिवाय राहत नाही. आणि लोकांना मी सांगितलं, द्यायचं असेल तर मत द्या, नाही तर नका देऊ, दिलं तरी तुमचं काम करीन, नाही दिलं तरी करीन. आणि जातीयवाद कराल तर माझ्याकडे यायचं नाही. मी पब्लिकली सांगितलं, जो करेगा जात की बात उसको कसके मारूंगा लात, चाले आनंदी मेरे. आणि केवळ आयुर्वेद याकरता महत्त्वाचा आहे की आपली भारतीय संस्कृती, इतिहास आणि विरासत याचा संबंध आहे. योग विज्ञान याकरता महत्त्वाचं आहे की ते आपल्या देशातून आलेलं. आज जगामध्ये अनेक देशांमध्ये योगा डेच्या दिवशी हजारो लोक योगासनं करतात आणि करायला लागले आहेत. विशेषतः अमेरिकेमध्ये, युरोपियन कंट्रीजमध्ये प्राणायाम करायला लागले आहे लोक. परवा रात्री मी श्री श्री रविशंकरजींना भेटलो दिल्लीत, तेव्हा त्यांनी मला इतकी आश्चर्यकारक माहिती सांगितली की जगामध्ये आज मोठ्या प्रमाणावर त्यांच्या संमेलनाला अमेरिकेत व्हाईट हाऊसच्या समोर 5.5 लाख लोकं आली होती. त्यातली भारतातली 1 लाख होती. पण जी लोकं आली होती ती आता हळूहळू आपल्या विशेषतः पुरातन शास्त्र जे आहे, आपले वेद आहेत, आपल्या प्रथा परंपरा आहेत, या सगळ्यांवर आता जगामध्ये मोठ्या प्रमाणावर अध्ययन सुरू आहे. मी जेव्हा जर्मनीत गेलो होतो तेव्हा मी म्हटलं तर तुम्ही नाराज होऊ नका, पण आपल्या देशापेक्षा जर्मनीमध्ये आयुर्वेदावर जास्त काम आणि जास्त रिसर्च सुरू आहे. आणि आपल्या इथले ग्रंथ नेऊन त्यांनी सुरू केला आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपलं जे असतं त्याच्याबद्दलचा आपला अभिमान आणि आत्मविश्वास कमी असतो, पॉझिटिव्हिटी कमी असते. पण आपलं जे काही हे आपण टिकवून ठेवलेलं आहे आपल्यासारख्या लोकांनी, यावर संशोधन करून, गुणात्मक परिवर्तन करून, ट्रान्सपरन्सीनी त्याला स्टँडर्डाईज करणं आणि योग्य निदान करून, आपल्या इथे आपण नेहमी म्हणतो आपल्या संस्कृतीमध्ये वसुदैव कुटुंब जसं म्हणतो तेव्हा आपण म्हणतो विश्वाचं कल्याण हो. आपल्या संस्कृतीने असं कुठेच म्हटलं नाही की पहिले माझं कल्याण, मग माझ्या पोरांचं कल्याण, मग माझ्या दोस्तांचं कल्याण, असं नाही म्हणत. राजकारणात असं म्हणतात काही लोक, पण माझ्या पोराचं पहिले कल्याण करा म्हणतात, त्याला तिकीट द्या, बाकी काही झालं तरी चालेल, माझ्या पोराला तिकीट द्या, माझ्या बायकोला तिकीट द्या. हे का बरं चालतं? कारण लोक त्यांना मतं देतात म्हणून. ज्या दिवशी लोक ठरवतील की हे जे वारसा हक्काने आलेल्या यांना आम्ही मतदान करणार नाही, त्या दिवशी एका मिनिटात सरळ झाल्याशिवाय राहत नाही. कारण कोणाचा मुलगा मुलगी राहणं हे काही कोणाचं म्हणजे पुण्यही नाही पापही नाही, पण त्याने आपले मेटल प्रूव्ह केले पाहिजे. लोकांनी म्हटलं पाहिजे की तुमच्या मुलाला उभं करा. तसं आपल्या विज्ञानाला आपल्या लोकांनी रिकग्नाईज करून आपल्या घरी आलं पाहिजे. आणि मला वाटतं हे शक्य आहे. मी आता जवळपास 45 वर्ष राजकारणात आहे. मी नाही घालत कोणाच्या गळ्यात हार, मला नाही सवय. 45 वर्षामध्ये माझ्या स्वागताला कोणी येत नाही पोचवायला आणि कोणी सोडायला येत नाही. मी नेहमी म्हणायचो की कुत्राही येत नाही, फक्त आता कुत्रा यायला लागला. कारण मी Z+ कॅटेगरीमुळे असल्यामुळे मी जायच्या आधी कुत्रा फिरून येतो. आणि पोस्टरही लावत नाही आणि बॅनरही लावत नाही. आणि लोकांनाही मी सांगितलं, द्यायचं असेल तर मत द्या, नाही तर नका देऊ, दिलं तरी तुमचं काम करीन, नाही दिलं तरी करीन. आणि जातीयवाद कराल तर माझ्याकडे यायचं नाही. मी पब्लिकली सांगितलं, जो करेगा जात की बात उसको कसके मारूंगा लात, चाले आनंदी मेरे. मला काही फरक नाही पडला, देणाऱ्याने मत दिलं. त्यामुळे आपलं आयुर्वेद, आपलं विज्ञान, आपला आत्मविश्वास, आपली पॉझिटिव्हिटी ही याला डायल्युशन नका करू, नाही करायची दुसरी प्रॅक्टिस. आज आमच्याकडे असे कितीक आयुर्वेदिक डॉक्टर आहे, होमिओपॅथिक डॉक्टर आहे, केवढा चांगला त्यांची प्रॅक्टिस चालते. सुरेशजींना आठवलं, आमच्या त्या संघ बिल्डिंगच्या जवळ एक धर्माधिकारी म्हणून डॉक्टर होते आणि ते मला कॉर्पोरेशनच्या ह्याच्या डॉक्टर नव्हतेच, मला वाटते कंपाऊंडर होते. आणि त्यांची एवढी आयुर्वेदिक प्रॅक्टिस चालायची की कडू औषधं द्यायची आणि कडू बोलायचे पण, पण त्यांच्याकडे पहाटेपासून लांग लागायची लोकांची. याचं कारण लोकांचा त्यांच्यावर विश्वास होता. असे आपल्यापैकी पण अनेक चांगले डॉक्टर आहेत, जयंतराव चांगल्यापैकी आज अथॉरिटी आहेत, असे अनेक लोक आहेत. आणि त्यामुळे आपल्या गोष्टीबद्दलचं कॉम्प्रोमाइज नाही करायचं.
आपण आहोत तसेच आहोत, असंच आयुर्वेदातच प्रॅक्टिस करेन. जर तुम्ही हा पॉझिटिव्हिटी आत्मविश्वास ठेवला आणि तुम्ही जर कॉम्प्रोमाइज नाही केलं तर लॉंग टर्मवर तुम्हाला नक्की यश मिळणार आहे. या विज्ञानामध्ये तेवढी ताकद आहे आणि तुमच्यामध्ये क्षमता आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आणि सद्गुरू विश्वनाथ महाराजांच्या आशीर्वादातून आपला आयुर्वेद जगाच्या कानाकोपऱ्यात गेलं पाहिजे आणि त्याला केवळ राष्ट्रीय मान्यता नाही तर जागतिक स्तरावर त्याला मान्यता मिळाली पाहिजे, आयुर्वेदाला, पंचकर्माला. आणि त्यामुळे आपल्या देशाचं मान सन्मान प्रतिष्ठा वाढेल आणि आत्मनिर्भर भारत बनण्यामध्ये ज्या अनेक गोष्टी आहेत त्यात ही गोष्ट आहे की आपल्याला जेवढे लोक आपण बाहेर पाठवू त्यांना रोजगार मिळेल. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. अमेरिकेमध्ये जे योग शिक्षक आहेत ते 5-5 लाख रुपये महिना कमवतात, पण योग शिक्षकांना चांगलं ट्रेनिंग देणारा इन्स्टिट्यूट आपल्याकडे नाही आहे. आयुर्वेदामध्ये पंचकर्माला जगात मागणी आहे, पण परफेक्ट पंचकर्म ज्या केरळमध्ये लोक येतात अमेरिके देशात जगातून आणि तिथे जातात, पण आपल्या इथे पंचकर्ममध्ये या ट्रीटमेंटमध्ये ट्रेनिंग करणं याला माणसं मिळत नाहीत. त्यामुळे या सगळ्या विषयाचं एक प्रकारे उत्तम ट्रेनिंगची व्यवस्था झाली पाहिजे.